तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आज आपण एक हार्मोन आहे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण शेतकरी मित्रांनो, भरपूर सारे शेतकरी जे काही 6BA या नावाचं एक हार्मोन उपलब्ध आहे, तर याच्याबद्दल नेमकं याचा वापर आपण कशा पद्धतीनं तिथं करू शकतो, नेमकं त्याचं प्रमाण काय आहे, त्या 6BA हार्मोनचा नेमकं आपण आपल्या पिकावरती वापर केल्यानंतर काही फायदा होऊ शकतो का, याच्या संदर्भात सविस्तर माहिती मी आज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल येथे सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या चॅनलसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, गेल्या काल दिवसभरामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर तिथं पूर्ण झालेले आहेत. तर 2 लाख शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलवरती विश्वास दाखवून चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या सर्वांचा तिथं ऋणी आहे. कारण शेतकरी मित्रांनो, जसे जसे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वगैरे तिथं वाढत असतात, तर आम्हालासुद्धा एक चांगल्या प्रकारे मोटिवेशन भेटतं. बाबा, जास्तीत जास्त व्हिडिओ, जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या कमेंट येतात आणि एकंदरीत शेतकऱ्याला कशाप्रकारे आपण मार्गदर्शन करू शकतो. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, जे काही 6BA या नावाचा जो हार्मोन आहेत, आता आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तिथं उपलब्ध असतात, जसं सायटोकायनिन, ऑक्झिन्स किंवा शेतकरी मित्रांनो जिबरलिक यांसारखे जे हार्मोन्स आहेत, तर ते पिकाला त्याच्या योग्य वाढीसाठी तिथं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी ते जे काही हार्मोन्स असतात, तर ते तिथं काम करताना पाहायला मिळतात. परंतु हा जो काही 6BA म्हणजेच 6-बेन्झाइल ॲडेनाईन असं ह्या 6BA हार्मोनचं नाव आहे, त्याला शॉर्टकटमध्ये 6BA आपण असं म्हणतो. आणि एकंदरीत हा जो काही हार्मोन आहे, तर हा मानवाने विकसित केलेला हार्मोन आहे. म्हणजे नॅचरल पद्धतीने जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जसं सायटोकायनिन्स, ऑक्झिन्स, जिबरलिक हे जे हार्मोन आहेत, तर हे प्लांट हार्मोन आहे, हे आपल्याला पिकामध्ये तिथं उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं. परंतु हा जो काही 6BA हार्मोन आहे, तर हा मानव निर्मित हार्मोन आहे. सायंटिस्ट, शास्त्रज्ञ लोकांनी हा हार्मोन तिथं तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता नेमकं या हार्मोनचा आपण आपल्या कोणत्याही पिकावरती, आता मी कापूस पिकामध्ये उभा आहे म्हणजे याचा अर्थ नाही कापूस पिकावरच वापरू शकतो, तुम्ही कोणत्याही पिकावरती या हार्मोनचा तिथं वापर करू शकता. कोणतेही पिकं म्हटली तर कोणती, शेतकरी मित्रांनो, ज्या पिकाला फुलधारणा वगैरे होते, तर अशा पिकामध्ये आपण या हार्मोनचा वापर तिथं करू शकतो. कारण शेतकरी मित्रांनो, हा जो काही हार्मोन आहे 6BA आहे, तर हे आपल्या झाडाच्या जे काही फुलांची संख्या वाढीसाठी तिथं आपल्याला मदत करताना पाहायला मिळतं. त्याच्यासोबतच कधीकधी होतं काय, आपल्या झाडाला जास्तीत जास्त फुलधारणा जरी झाली, परंतु फुलगळ वगैरे तिथं होत असते. म्हणजे आता कापूस पिकामध्ये पातेगळ वगैरे होत असते, तर ती पातेगळ फुलगळ थांबवण्यासाठीसुद्धा हा हार्मोन आपल्याला तिथं काम करताना पाहायला मिळतो. म्हणजे आपल्याला ह्या हार्मोनचा वापर कधी करायचा आहे, 6BA वापर कधी करायचा आहे, ज्यावेळेस आपल्या पिकाला फुलधारणा अवस्था चालू झालेली असते. म्हणजे सोयाबीनसारख्या पिकात जर विचार केला, तर सोयाबीन पिकाला आपल्याला 45-40 दिवसाच्या आसपास फुलधारणा तिथं चालू झालेली पाहायला मिळते, किंवा कापूस पिकाला 50-60 दिवसाच्या आसपास पातेधारणा फुलधारणा चालू झालेली पाहायला मिळते. तर अशा टायमाला आपण या जो काही 6BA हार्मोन आहे, तर याचा आपल्या पिकावरती वापर करू शकतो. आता नेमकं वापर किती करायचा आहे, हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल. शेतकरी मित्रांनो, याची वापर करण्याची एक प्रोसेस आहे. प्रमाण जास्त जर झालं, तर दुष्परिणाम आपल्या पिकावरती तिथं कदाचित पाहायला मिळू शकतो. म्हणजे प्रति एकरासाठी फक्त आपल्याला जो काही 6BA आहे, तर तो 1 ग्रॅम तिथं फवारणी करायचा आहे. एका एकरामध्ये 1 ग्रॅम आपल्याला जो काही 6BA हार्मोन आहे, तर ते फवारणी करणं गरजेचं आहे. तर 1 ग्रॅम कशा पद्धतीने तुम्ही फवारणी करू शकता, शेतकरी मित्रांनो, जेव्हा तुम्ही 6BA खरेदी करता, तर याच्यासोबत एक सॉल्व्हेंट येतं, म्हणजे याच्यासोबत एक लिक्विड येतं 100 मिली. तर आपल्याला 100 मिली लिक्विडमध्ये जो काही 1 ग्रॅम आपल्याला 6BA जो आहे, तर तो 100 ग्रॅम लिक्विडमध्ये आपल्याला त्याचं डायल्यूट करून घ्यायचं आहे, द्रावण तयार करून घ्यायचं आहे. प्रॉपर द्रावण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जी बॉटल असणार आहे, तर ती आपण ज्यावेळेस फवारणी करतो, तर पूर्णपणे शेक हलवून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जे 100 मिली द्रावण तयार झालेलं आहे शेतकरी मित्रांनो, तर ते द्रावण प्रति 15 लिटरच्या पंपसाठी आपल्याला 10 मिली फवारणी करणं गरजेचं. म्हणजे एका पंपासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 10 मिली जे 100 मिली द्रावण तयार केलेलं आहे 1 ग्रॅम 6BA पासून, तर ते प्रति पंप आपल्याला 10 मिली तिथं फवारणी करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत तुम्ही कोणतंही कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणीमध्ये वापरू शकता. परंतु शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत शक्यतो काही टॉनिक वगैरे वापरू नका. काही टॉनिकमध्ये सुद्धा हार्मोन्स असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्यामुळं क्रॉस काही होऊ शकतं, आपल्या पिकावरती नुकसान होऊ शकतो. फक्त आणि फक्त तुम्ही 6BA एखादं कीटकनाशक, बुरशीनाशक जर वापरायचं असेल, तर तुम्ही वापरू शकता. आणि निश्चितच याचा आपल्या पिकावरती तिथं फायदा झालेला पाहायला मिळणार आहे.
तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटलाय? तुमच्या मनामध्ये काही कॉमेंट उरली का? खाली कॉमेंट करून सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत धन्यवाद.